माझा यांना सवाल आहे. अरे तुम्ही म्हणता ना की विरोधी पक्षाचा आमदार काय करणार आहे. आता विरोधी पक्षाने तुमची काय अवस्था करून ठेवली आहे हे रोज विधानसभेमध्ये बघताय. पण माझा सवाल आहे, या ठिकाणी महापूर आला, महापुरामध्ये आम्ही दिलेली मदत आणि तुम्ही दिलेली मदत याबद्दल जेव्हा ओरड होत होती पालकमंत्री महोदय, तेव्हा तुम्ही कुठे होतात? का मूक घेऊन बसला होतात? तुमच्या तोंडून एक शब्द का निघाला नाही? तुम्ही मुख्यमंत्र्याला का म्हणू शकले नाही ओ आमची बेइज्जती होती? लोक म्हणतात फडणवीसांच्या काळातला जीआर काढा, आम्ही काढू शकत नाही. एक फुटकी कवडे तुम्ही दिली नाही, कारण देण्याची देखील ताणच लागते. तुम्हाला घेणं माहिती आहे, तुम्हाला देणं माहिती नाही आहे. अरे आम्ही तर जनतेचे सेवक आहोत, जनतेने जेव्हा जेव्हा निवडून दिलं जे जे मिळालं ते जनतेचं. इदम न महा राष्ट्राय स्वहा म्हणणारे आम्ही लोक, त्यामुळे जे जनतेचं होतं ते जनतेला आम्ही दिलं, पण तुम्ही देऊ शकला नाही. अरे या ठिकाणी आमचं सरकार आलं, तुम्ही लादलेला एलबीटी देखील आम्ही रद्द केला, या व्यापाऱ्यांना मुक्त करण्याचं काम आम्ही केलं. पण तुम्ही काय केलं? सत्तेकरता गोकुळची निवडणूक होतपर्यंत तुम्ही लॉकडाऊन लावलं नाही. गोकुळची निवडणूक तुम्हाला महत्वाची होती. या कोल्हापूरकरांचं जीवन हे तुमच्याकरता महत्वाचं नव्हतं. माझा सवाल आहे की हे जे तुम्ही या ठिकाणी गोकुळच्या निवडणुकीमध्ये लॉकडाऊन लावलं नाही, त्या काळात जे लोक मृत्युमुखी पडले, सांगा त्याला जबाबदार कोण आहे? कोणी त्यांचा मुर्दा पडला याचा हिशोब हा बंटी पाटील तुम्हाला या ठिकाणी द्यावा लागेल, काँग्रेसच्या लोकांना द्यावा लागेल. आणि ज्या दिवशी निवडणूक संपली लगेच लॉकडाऊन, त्याच दिवशी आणि व्यापारी म्हणाले अरे थोडा वेळ द्या, आम्हाला काहीतरी करू द्या. काय केलं व्यापाऱ्यांसोबत? त्या ठिकाणी व्यापाऱ्यांच्या घरात घुसून घुसून त्यांना मारलं, व्यापाऱ्यांच्या घरात घुसून मारलं. त्या ठिकाणी त्यांना दंडुके शाहीचा प्रसाद दिला. आणि एवढंच काय, तुमच्या विरुद्ध एखाद्या व्यापाऱ्याने एक पोस्ट टाकली तर त्याच्या घरी जाऊन तुम्ही त्याला मारता, ही अवस्था या ठिकाणी तुमची. अरे तुम्ही या ठिकाणी गृहराज्य मंत्री आहात, तुमची जबाबदारी ही लोकांना सांभाळण्याची आहे, त्यांना सुरक्षा देण्याची आहे. पण हे सरकार गृहराज्यमंत्री असो, गृहमंत्री असो, गृह खातं असो, सगळेच्या सगळे 100 कोटीच्या वसुलीमध्ये मस्त आहेत. यांचा एक मंत्री जेलमध्ये आहे, हे लोक काय सुरक्षा देणार? जे स्वतःच वसुली करतात त्यांच्याकडनं सुरक्षेची या ठिकाणी काय हवी आम्हाला मिळणार आहे? दहशतीचं वातावरण, दहशतीचं वातावरण मी रोज ऐकतोय. हे दहशतीचं वातावरण या ठिकाणी जनता जेव्हा मैदानात उतरेल ना, तुम्हाला शिल्लक ठेवणार नाही, हे लक्षात ठेवा, लक्षात ठेवा. दहशतीने चालणार नाही. या देशामध्ये लोकशाही आहे. तुमच्या हातामध्ये या ठिकाणी दंड आला म्हणून तो तुम्ही जर सामान्य माणसावर चालवण्याचा प्रयत्न करणार असाल तर तो दंड मोडायचा कसा हे आम्हाला माहिती आहे, कारण आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. तुमचा मुकाबला करू आणि तो दंड देखील मोडून दाखवू. आणि या सामान्य नागरिकांना या ठिकाणी सुरक्षा देण्याचं काम हे निश्चितपणे आम्ही करून दाखवू.